ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतानप्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली नमस्कार अनवीज मराठी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाची एकदम सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि ही पूजा कशासाठी केली जाते अशी बरीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी हळदी कुंकू घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे इथे आपल्याला सुतगुंडी लागेल किंवा मग तुमच्याकडे नसेल तर मग पांढरा दोराही तुम्ही वापरू शकता पण पांढऱ्याच रंगाचा असावा अक्षता आणि सुपारी घेतलेली आहे माचीस घेतलेला आहे खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीसाठी कापसाचे वस्त्र घेतलेले आहे झाडासाठी एक निरांजन मी घेतलेला आहे इथे अष्टगंध आणि चंदन गणपती बाप्पांसाठी घेतलेलं आहे अगरबत्ती घेतलेली आहे इथे थोडासा कापूर घेतलेला आहे आरती करण्यासाठी इथे सौभाग्यवान घेतलेलं आहे यामध्ये बांगड्या टिकली आरसा हळद कुंकू असं सर्व असतं इथे मी ओटीचं साहित्य घेतलेलं आहे आणि ओटी भरण्यासाठी एक ब्लाउज पीस आपल्याला नवा कोरा घ्यायचा आहे दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी ओटी सुवासिनींची भरण्यासाठी गहू आणि दोन आंबे घेतलेले आहेत इथे पूजेसाठी काही फुलं आणि झाडासाठी हार घेतलेला आहे आणि त्यानंतर एक नारळ आणि मी कोणतीही पाच फळं तुम्ही घेऊ शकता इथे मी केळी घेतलेली आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला वडाचं झाड लागणार आहे तुम्ही वडाच्या झाडाखाली जर जाऊन पूजा करणार असाल तर अतिउत्तम जर तुमच्याकडे वडाचं झाड किंवा रोपटं कुंडीत लावलेलं असेल तर त्याचीही पूजा करू शकता किंवा मग तुम्ही कागदावरती एखादं वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याचीही पूजा करू शकता तर या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे आणि त्यानंतर तुमची रोजची देवपूजा करावी आणि नित्यकामे उरकल्यानंतर तुम्ही व्रताची सुरुवात करू शकता या दिवशी मात्र महिलांनी शृंगार करावा आणि त्यानंतर वटवृक्षाची पूजा करावी तर या ठिकाणी आता माझ्याकडे वडाचं झाड आहे तर मी त्याचीच पूजा करून दाखवणार आहे तुमच्याकडे वडाचं झाड नसेल तर वडाकाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही पूजा करा किंवा घरातच वडाच्या झाडाचं चित्र काढून तुम्ही पूजा करू शकता आणि एका पाटावरती मी स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावरती वडाच्या झाडाची कुंडी ठेवलेली आहे आणि त्या कुंडीवर ओल्या गंधाने मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि इथे मी घरात पूजा करते म्हणून त्या पाटावरती मी दिवा स्थापन करून त्याचीही पूजा केलेली आहे जर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला गेलात तर तिथे आधी दिवा प्रज्वलित करून घ्या आणि नंतर पूजेला सुरुवात करा तर कोणतीही पूजा करताना आपण आराध्य दैवत श्री गणपतीची पूजा करतो तर सर्वात प्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही झाडाच्या बुंद्याशी पूजा करू शकता इथे मी पाटावरती पूजा करत आहे जागा नाही आहे म्हणून तर या ठिकाणी मी पाटावरती थोड्या अक्षता ठेवल्या गणपती म्हणून मी सुपारी ठेवून गणपतीची पूजा केलेली आहे हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवलेला आहे आणि त्यानंतर विडा आपण ठेवायचा आहे जोड विड्याची पाने आणि सुपारी असा विडा मी झाडाभोवती ठेवलेला आहे आणि त्यावरती देखील हळदी कुंकू आणि अक्षता व्हायची आहेत त्यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत पण त्याआधी संकल्प असा करायचा की माझ्या पतीला मला माझ्या कुटुंबियांना आम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि निरोगी आयुष्य लाभू दे तर सर्वात प्रथम आपण झाडाला पाणी घालून घेऊया त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही दूध घेतलं असेल तर ते घालावे त्यानंतर झाडाला हळदी कुंकू लावावे अक्षता वाहायच्या आहेत आणि कापसाचे वस्त्र आपण जे घेतले होते ते आपण झाडाला घालून घ्यायचे आहे त्यानंतर जर तुम्ही फुलं आणली असेल तर फुलं वाहा किंवा जर झाडासाठी हार आणलेला असेल तर तो हार घालून घ्यायचा आहे या दिवशी काही स्त्रिया दिवसभर उपवास ठेवतात पण काही स्त्रिया फक्त पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात आमच्या इकडे सुद्धा फक्त पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करतो तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर आपण वडाला गुंडाळण्यासाठी जो दोरा घेतला होता तो दोरा आपण या फांदीमध्ये कुठेतरी अडकवायचा आहे मात्र याची तुम्हाला गाठ बांधायची नाही आहे कुठेतरी अडकवून याच्या सात किंवा बरेच जण तीन फेऱ्या मारतात ज्या ठिकाणी जशी प्रथा असेल साधारण त्याप्रमाणे कृती करावी तर आता या ठिकाणी मी पाटाभोवतीच प्रदक्षिणा घालत आहे तुम्हीसुद्धा पाटाभोवतीच सुताचे वेष्टन गुंडाळू शकता किंवा बसूनच पाटाभोवतीसुद्धा सूत गुंडाळले तरीही चालू शकते आणि झाडाचीच पूजा करणार असाल तर मग तुम्ही झाडाभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता इथे मी पूजा ही घरात करते समोर कॅमेरा सेटअप वगैरे असल्यामुळे मला सुद्धा फेऱ्या मारायला थोडीशी अडचण होत आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशा फेऱ्या मारत आहे तर यावेळी म्हणजे वडाच्या झाडाला जा धागा गुंडाळत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रेतू शिवोदेव सावित्री वटसंश्रिता या मंत्राचा जप तुम्ही करू शकता यामुळे इच्छित फलप्राप्ती होते तर या ठिकाणी माझ्याकडे सर्व साहित्य आहे हे सर्व साहित्य घेऊन मी अगदी विधिवत पूजा केलेली आहे तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं शेवटी भाव महत्त्वाचा आहे अर्थातच ज्याच्या मनात जसा भाव तशी त्याची कृती त्यामुळे आहे तेवढ्या उपलब्ध साहित्यात अगदी मनोभावे पूजा करावी तर अशा पद्धतीने मी पाटाभोवतीत सात प्रदक्षिणा घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण जे सौभाग्याचं वाण घेतलेलं होतं ते आपण झाडाच्या बुंद्याशी ठेवून घ्यायचं आहे यामध्ये हिरव्या बांगड्या टिकली आरसा वस्त्र असं सर्व साहित्य असतं ते, ते तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल आणि जो आपण ब्लाऊज पीस घेतला होता तो घ्यायचा आहे त्याच्यावरती नारळ ठेवून नारळालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण ओटी भरणार आहोत तर ते वडाच्या झाडाच्या बुंद्याशी आपण ही ओटी ठेवायची आहे त्याच्यावरती ओटीचं सर्व साहित्य आणि तांदूळ आपण घालायचे आहेत तुम्ही घेतलेल्यापैकी सर्व तांदूळ घालायचे नाहीत थोडेसे तांदूळ आपल्या ताटामध्ये शिल्लक ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्ही जर आंबे घेतली असतील तर त्यामधला एक आंबासुद्धा तुम्ही नारळाऐवजी ओटीमध्ये ठेवू शकता इथे मी बाजूलाच एक आंबा ठेवून घेते आणि कोणतीही पाच फळं तुम्ही जर घेतली असेल तर ती तुम्हाला सुवासिनींच्या ओटीमध्ये घालायची आहेत जर तुम्ही आंबे घेतली असतील तर गहू आणि आंबे अशांनी तुम्हाला पाच सुवासिनींची ओटी भरून घ्यायची आहे अशा प्रकारे घेऊन ते तुम्हाला ओटीत टाकायचे आहेत तुमची वडाची पूजा करून झाल्यानंतर मग तुम्ही सुवासिनींची ओटी भरायची आहे सर्वात प्रथम सुवासिनीला हळदी कुंकू लावून मग ओटी भरायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य आणलेला आहे तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे शक्यतो या दिवशी आमरस पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो जर तुमच्याकडे वेगळा काही गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तर तो, तो देखील तुम्ही दाखवू शकता पण बऱ्याच भागामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो सर्वात शेवटी तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे जो आपण कापूर घेतला होता तो पेटवून तुम्ही आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही गणपतीची वगैरे आरती करू शकता किंवा वटवृक्षाची सुद्धा आरती तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल तीसुद्धा तुम्ही करू शकता पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे आणि धनधान्याची कुळाची वृद्धी होऊ दे अशी प्रार्थना सावित्रीस करायची आहे आणि पतीसोबत स्वतःसाठीही आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची आणि धनधान्याच्या भरभराटीची कुळाच्या वृद्धीची प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर उपवास केला जातो आणि अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतरही तुम्ही उपवास सोडू शकता बऱ्याच ठिकाणी असे केले जाते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा साज श्रृंगार करून या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाची जा पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर आपल्या स्त्रियांचा सर्वात आवडता क्षण म्हणजे फोटो काढणे तर आपण सर्वच स्त्रिया छान अशा आवरलेल्या असतो त्यामुळे सर्वात शेवटी फोटो काढतो तर फोटो काढायलाही विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मला नक्कीच सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद